इट्स एन ऑब्वियस केस ऑफ डिनायल. तुमच्या आई मान्यच करत नाहीयेत की तुमच्या वडिलांचा मृत्यू झालाय. शी इज डिनाइंग टू ऍक्सेप्ट अँड ऍक्नॉलेज दिस. डिनायल ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. आपल्यालाही बघा, कधी जर जबरदस्त मानसिक धक्का बसला तर आपण पटकन म्हणतो छे हे शक्यच नाही. पण मग आपण आपला तर्क आणि बुद्धीचा वापर करून सत्य असेल ते मान्य करतो. पण तुमच्या आईच्या बाबतीत हेही शक्य नाही. इट्स अ सायकेट्रिक प्रॉब्लेम. हो, या आधी जे डॉक्टर ट्रीटमेंट देत होते त्यांचंही हेच म्हणणं होतं. डॉक्टर एक विचारू, ही डिनायल स्टेज येऊ नये म्हणून की काय? कुणी माणूस गेलं आणि जवळचा माणूस सुन्न झाला, बधिर झाला, तर त्या व्यक्तीला रडायला लावतात. मग ती व्यक्ती धाय मुकलून रडते, मोकळी होते, फॅक्ट ऍक्सेप्ट करते. जर हिच्या आईच्या बाबतीत तेव्हाच कुणी असं केलं असतं तर. यू हॅव अ पॉइंट. पण आपल्याला असं करून चालणार नाही, कारण त्यांनी हे जाणून बुजून केलेलं नाही आहे. हर बिलीफ सिस्टीम इज इम्पेअर्ड. हे बघा, या अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना थोडं कम्फर्ट करा. त्यांना ज्या गोष्टींची भीती वाटते तसं काही नाही आहे याचा त्यांना विश्वास वाटू दे. लेट हर काम डाऊन. हे असंच वर्षानुवर्ष चाललंय डॉक्टर. हा, एवढंच आहे की आतापर्यंत जसं तिला वाटत होतं की सतत कोणीतरी तिच्या पाळतीवर आहे, तिचा पाठलाग करत आहे, कोणीतरी तिच्या मागावर आहे, तसं आता नाही वाटत आहे. पण या वाड्यामध्ये तिचं बालपण गेलं आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्या आठवणींनी, त्या लहानपणच्या आठवणींनी ती आणखीनच कन्फ्यूज होतीये. एका दृष्टीनं पाहाल तर हे चांगलं आहे. तिचं मन कुठेतरी काहीतरी शोधत आहे. दॅट मे हेल्प हर. डॉक्टर, अशी एक व्यक्ती आहे जी त्या प्रसंगाची किंवा त्यानंतरच्या प्रसंगांची साक्षीदार आहे. त्या व्यक्तीला समजा आपण तिच्या समोर आणून उभं केलं तर त्याचा काही फायदा होऊ शकेल. तुम्ही मगाशी वकील आहात असं म्हणालात, त्यामुळे तुम्हाला साक्षीदार उभा करावा असं वाटणारच. पण आपल्याला तसं करता येणार नाही. आत्ता त्यांच्या नाजूक मनाच्या अवस्थेत हे करून चालणार नाही. त्यांच्या मनोव्यापारांबद्दल आपल्याला प्रयोग पण करता येणार नाहीत. अशा नाजूक स्थितीत जर त्यांच्या मनाला धक्का पोचला तर परिस्थिती सुधारण्याच्या ऐवजी आणखीनच बिघडत जाईल. त्यांच्या ज्या आठवणी हळूहळू जागृत होत आहेत तीही प्रोसेस रिव्हर्स होईल. शी मे सफर टोटल डिनायल. तेव्हा आता जे करायचं ते विचारपूर्वकच करायला हवं. तेव्हा अशा परिस्थितीत त्यांना रिलॅक्स करत राहा. लेट हर बी ऑन आवर ओन. बरं आहे, मग निघू मी. हो, थँक्यू. आपण ऑब्झर्व करत राहूच. हो, आणि ती औषधं मात्र वेळेवर द्या. डॉक्टर, मी येतो तुम्हाला सोडायला. चला. चालच. एक मिनिट, मी देतीये. काय मी देतीये? थांब जरा, देतीये ना मी इथे. अरे हे बघ, तुम्ही आता मुंबईत आहात, सो होस्ट मी आहे. शांत, एक मिनिट. मुंबईत आमचं सुद्धा घर आहे, त्यामुळे बिल देण्याचा थोडा हक्क आमचा सुद्धा आहे. काय बिल आहे ना मी? अरे डोके भांडा, मी तोपर्यंत बिल देते. हॅलो, तुला तर काहीच हक्क नाही आहे. एक तर तुम्ही आहात कोल्हापूरच्या, त्यातून लग्न होऊन तू जाणार पुण्याला, हा आत्ता चाललाय नाशिकला, तर तुम्ही नक्की कुठल्या आहात ते सांगणं आत्ता अवघड आहे. सो शांत बसा, मी बिल देतीये. खरं आहे तुझं, विंजवाचं बिराड पाठीवर घेऊन आम्ही फिरतोय दाही दिशा, ना आगा ना पिछा.
असं काय बोलतीय सई? खरंच बोलतीय. नाशिकला जा, आपापल्या राजकुमारांशी मस्त लग्न करा, घरी जा आणि आई बाबांच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घ्या. मला असं होईल की नाही याबद्दल शंका आहे. का असं बोलतीयस? अगं खरंच हे बोलणं खूप सोपं आहे की लग्न करा, आई बाबांच्या पायावर जाऊन डोकं ठेवा, त्यांचे आशीर्वाद मागा. हे सहजासहजी नाही होणार आहे. सई, यालाच पश्चातबुद्धी म्हणतात माहितीये. हा विचार तुम्ही पळण्याच्या आधीच करायला हवा होतात. मान्य मान्य नाही केला, पण अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आम्ही नाशिकला जाण्याच्या ऐवजी मुंबईत सुद्धा राहू शकतो. बाबा आले मुंबईमध्ये शोधत तर त्यांना सांगू शकतो आम्ही करिअर्स करण्यासाठी बाहेर पडलो. लग्न हा आयुष्याचा एकमेव हेतू असू शकत नाही ना? साय, तुझा सूर थोडा वेगळा लागतो. काय तुझ्या मनात? वेगळं काही नाही मँडी, आपण आतापर्यंत अनेकदा या विषयावर बोललो. हे बघ, आम्ही घरातून पळालो, पुढचा मागचा कुठलाही विचार न करता पळालो. पण हे सगळं करत असताना आम्ही असं गृहीत धरलं होतं की अभि आणि नील यांची सुद्धा तशीच इच्छा आहे. ते सुद्धा या सगळ्यामध्ये मनापासून सहभागी आहे. आहेतच अगं, तुला शंका वाटतेय का? बोल ना सई, तुला शंका वाटतेय का? हो. व्हॉट नॉनसेन्स. हे बघ, आपण नाशिकला जातोय म्हणजे जातोय. हवं तर तिथे गेल्यावर त्या मुलांना किती इंटरेस्ट आहे हे ताऊन सुलाखून बघू आपण. नाहीतर मग त्यांनाच असं पटवून देऊ ना की खरा इंटरेस्ट त्यांनाच आहे म्हणून. आलात या? नमस्कार केलात? केला. आता तीर्थ प्रसाद हवा असेल तर लाटा प्रसाद मिळेल. म्हणजे? म्हणजे लाथा. अरे पण मी केलं काय? काय केलंस? अरे गाढवा, मला न सांगता माझ्या दरबारामध्ये गैरहजर राहिलास. फार मोठी शिक्षा फरमावणार आहे तुला मी. कोण आहे रे तिकडे? तिकडे या, त्याच्या पार्श्वभागावरती लाथा मारा, चाबू खाणा. सॉरी, एकदम खुशीत दिसते. अरे मग आज बाबा मित्रांना भेटण्याचा दिवस आहे. हा संध्याकाळी मला माझा मित्र भेटायला येणार आहे. विनायक, गणेश, लंबोदर अशी बरीच नावं आहेत हो. त्याच्या आधी तू शंकर्या. होतास कुठे गड्या एवढ्या दिवस? गावी गेलो होतो सासूरवाडीला. सासूरवाडीला का रे? अरे एक भिजत घोंगड पडलं होतं, ते संपून आलो, त्यामुळे आता एकदम खुश आहे बघ मी. अरे वा, म्हणजे एखादं चांगलं काम करून आलेला दिसतोयस. एकदम जॅक काम केलंय बघ. अरे काय 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 केलंस? काय वाटणे? वाटणे? अरे असं बघतोस काय माझ्याकडे? मी वाटणे केलंय, कुणाचा खून नाही केलेला. पण मग कशासाठी? त्याचं काय, माझा सासरा गेला बघ, आठवते ना तुला? हा, तर त्याची जमीन होती, त्यानं ती माझ्या मेवण्याच्या आणि माझ्या बायकोच्या नावावरती केली निम्मी निम्मी. आता बायको असती इथं, जमीन तिकडं खापुर्डी जवळ. आता मला सांग, आपल्याला काय जमीन पिकवायला काय टाईम नाही आणि त्यामध्ये काय रस पण नाही बघ. पण माझा मेवणा लागला फडफड करायला, डोकंच फिरलं, सरळ गेलो बघ. एक गाव दोन तुकडे करून टाकले, म्हणलं ही घेऊन टाक जमीन आणि टाक पैसे, आणि त्यातल्या ज्या दोन रूम आहेत त्या आमच्या नावावर पाहिजे, आणि बाकी काय किडूक मिडूक असेल ते निम्म निम्म. प्रश्न मिटला. असे प्रश्न मिटतात का रे? पाटण्या झाल्या म्हणजे प्रश्न संपतात. कसं आहे माहितीये शंकर्या, एखादा घाव घालून वरवर दिसणाऱ्या खोडाचे दोन तुकडे करता येतात, पण नंतर लक्षात येत या खोडाची मुळं गेलेत ना जमिनीत खोलवर, त्याच काय, त्याच्या वाटण्या कशा करणार? तुझं तत्वज्ञान आपल्याला काय डोक्यात येत नाही बघ. श्रीपाद बेहन आहे. अरे बाबा, अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे. तुला काय सांगू, तू नव्हतास त्या काळामध्ये. इथे काय काय अनर्थ घडलाय वाड्यात. तुला सांगतो, एक दिवस चक्क वाड्यामध्ये घेतली त्याने. अरे घेतली म्हणजे मेल्या बघतोस काय, वाड्यात दारू घेऊन आला आणि प्यायला. तू काय मला भूत समजतोस का?
अरे मिस्टर तूच तर काय कुठे काय काय नाही मी निघतो शंकरधाम तूच तर काय म्हणालास तू दिलीस मेल्या त्याला दारू खरं सांग शंकर्या उत्तरामुखी गजाननाची शपथ आहे तुला दारू आणून दिलीस की नाही हो मीच आणून दिले त्याला नाहीतर म्हणला वाड्याच्या बाहेर जाऊन लावीन अरे तो लाख म्हणे तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती तो सांगतो तू ऐकतोस ते वाडू वाड्यावर दारू आणून दिलीस तू अग्निहोत्रींच्या वाड्यावर दारू आणून दिलीस मेल्या अरे वाड्याची इज्जत राहावी म्हणून मी हे सगळं केलं श्रीपान म्हणला मला आत्ताच्या आत्ता दारू पाहिजे मला पैसे दे मी तुला नंतर देईन म्हणला मी त्याला म्हणलं हट मी तुला काही पैसे देणार नाही आणि दारू पण आणणार नाही तर मला काय म्हणलं माहिती का वाड्याच्या बाहेर जाऊन भीक मागीन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या पायावर लोळून घेऊन पैसे घेईन त्यांच्याकडनं पण दारू पाहिजे म्हणजे पाहिजे आता मला सांग महादेवा त्यांनी जर हे केलं असतं तर या वाड्याची काय इज्जत राहिली असती अरे भीषण आहे रे भीषण आहे असा कोंडीत पकडतो आताच्या आता जातो आणि त्याला जाब विचारतो नको चिखला दगड मारून चिखल आपल्यावाच अंगावर उडणार नको अरे देवा गजानना पण काय एक विचारायचं होत नंतर विचारायचं दुपारच्या वक्ताला आराम करताना डोक्याला ताप नाही पाहिजे पर महत्वाचं आहे माझ्या आराम अपेक्षा माहिला इथं तू महत्वाची नाही तर कुठलं काम महत्वाचं चला तर पळा तुम्ही तुळसाचं काय करायचं ठरवलं काय करायचं म्हणजे मी म्हणले तुम्ही तुळसाचं काय करायचं ठरवलंय 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 काहीतरी तेच तेच विचारते म्या काय करणार आहात तुम्ही असला सवाल नाही विचारायचा मला तू आहेस कोण कोण आहेस तू मला विचारणारी आपलं तुला काय लागलं खोपलं ते विचारायचं कळलं चल मग मारून का टाकत नाहीये तिला का जिद्दी ठेवलीत तिला हे भावाने कशाला माझं डोकं फिरवती काय आधीच तो पोलीसवाला उलट सुलट तपासणी करतोय माझी आणि वर्तू काय गे ते पोलिसाच्या जीवावरच तुम्ही एवढे दात काढताय काय त्याने मला पकडलं तर तुम्हाला बरं आहे ना मजा आहे ना तुमची तेच पाहिजे ना तुम्हाला ते पोलिसालाच मदत करायची असती ना तर केव्हाच केली असती एवढा वेळ थांबले नसते आणि मला काही तुमचे धंदे माहित नाही काय काय बघतायस नाही माझ्या वाड्यातली झाशीची राणी बघतोय काय झालं असून ज्याच्यामुळं तू एकदम अशी तलवारच उपसली कोणाला घेतलंस बरोबर कोण पुरवतो एवढी हिंमत बाप्पाच्या नजरेला नजर द्यायची कोण पुरवतो हिंमत नाही नाही तसं काय भी नाही मी सांगते ना ते ऐका तुम्ही तुम्ही त्या तुळसाला आणि तिच्या पोरीला दोघीना बी सोडून द्या माझा ऐका हे
सोडून देऊ. पण माझा मुक्काम गए पोलीस कोठडी घालव. तो का ठिकाणावर आहे का तुझा? अरे त्यांना सोडून दिलं तर माझं वाटोळं होईल ना? नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही त्या माय लेकीना सोडून द्या, त्यांना दोघींना बी सुखानं जगू द्या. त्या पोलिसांकडे जाणार नाही, ती बातमी कुठं बी जाणार नाही, त्या कुणाला बी बोलणार नाही. विश्वास ठेवा ना माझ्यावर. तुझ्यावर विश्वास ठेवून काय करू? त्या तस करणार नाही याची जबाबदारी कोण घेणार? तू घेतेस? म्या घेते त्यांची जबाबदारी. म्या सांगते, त्या कुणाला बी सांगणार नाहीत, ही बातमी बाहेर पडणार नाही. सोडाल ना मग तो असला? विचार करो. हॅलो मॅडम, कुठला विचार करताय? मुंबई. नील, मला वाटतंय मी मुंबईला जाऊन येते, म्हणजे तिथे बाकीची बरीच कामं साचली आहेत आणि मी रंगा काकाला भेटून येते, त्याच्याशी बोलते. काही विशेष? विशेष असं काही नाही, मला असं वाटतंय की त्याला इथे घेऊन यावं आणि आईची त्याच्याशी एकदा गाठ घालून द्यावी. आय थिंक इट्स अ गुड आयडिया. हो, पण मधनच एकदम असंही वाटतं रे की ही जरा रिस्क आहे. म्हणजे डॉक्टर म्हणाले तसं त्यामुळे आईची स्मृती एकदम पूर्णच गेली तर? शक्य आहे, पण तिची आत्ताची जी स्मृती आहे किंवा नाही ती तशी आत्ता निरुपयोगीच आहे. हाही मुद्दा आहेच. म्हणजे जी जाण्याची आपल्याला भीती वाटते ती स्मृती असून नसल्यासारखीच आहे. सो हा चान्स घ्यायला काही हरकत नाही ना? हे बहुमा, तुला आत्ता तरी ना इमोशन आणि लॉजिक या दोन दगडांवर पाय ठेवून मगच विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. ओके? अर्थात? पण या बाबतीत तरी लॉजिक पेक्षा भावना जास्त प्रबळ ठरणार आहेत. माझी आई आहे रे ती, तिने एकदा तरी मला मुलगी म्हणून ओळखायला पाहिजे ना. अर्थातच, का नाही होणार? आणि तसं झालं तर तसं होणारच आहे. तसं झालं ना की तिला सुद्धा जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट मिळेल, तिची स्वतःची मुलगी. येस, मी मला वाटतं मी स्वतःच मुंबईला जाते आणि माझ्यासोबतच रंगा काकाला घेऊन येते. म्हणजे आईच्या मनातली जी काही भीती आहे ना ती एकदाच बाहेर येऊन जाऊ दे, ती एकदम मोकळी होईल. पण मला एक कळत नाहीये की तसं असेल तर तुला मुद्दामून त्याला घ्यायला जायची काहीच गरज नाहीये. अरे त्याला माहित नाहीये ना आपला वाडा कुठे आहे, म्हणजे तो काही इथे कधी आलेला नाहीये किंवा नसावा. उमा, आपला वाडा काय कुठे जंगलात वगैरे का? नाशकातच आहे, पत्ता विचारला की कोणी सांगेल? नाही नील, मला नाही वाटत आहे तो आपणहून इथे येईल. का तेच तर आपल्याला शोधायचंय.